हेलो, हाउ आर यू? गुड मॉर्निंग फ्रेंड्स। नाउ ओपन योर टेक्स्ट बुक, पेज नंबर 63, एक्सरसाइज नंबर 8, स्टडी द अंडरलाइंड ग्रुप्स ऑफ वर्ड्स। सगळ्यांनी पुस्तकं उघडले का? इन लास्ट पीरियड वी लिसन द सॉन्ग ऑफ सॉन्ग्स, वी स्टडी द सॉन्ग ऑफ सॉन्ग्स। मागच्या लेक्चरला आपण द सॉन्ग ऑफ सॉन्ग्स नावाचा लेसन बघितलेला आहे। त्याच्या खालच्या एक्सरसाइजेस आपण मागच्या तासाला पीरियडला सोडवलेल्या आहेत। टुडे वी स्टार्ट फ्रॉम पेज नंबर 62, एक्सरसाइज नंबर 8, पेज नंबर 63, एक्सरसाइज नंबर 8। नाउ लिसन केअरफुली, लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी। स्टडी द अंडरलाइन ग्रुप्स ऑफ वर्ड्स, लिसन अगेन, स्टडी द अंडरलाइन ग्रुप्स ऑफ वर्ड्स। हियर वी हॅव द 5 सेंटेन्सेस ऑफ वर्ड्स, ऑफ सेंटेन्सेस, 5 वाक्यांचे ग्रुप्स इथे दिलेले आहेत। 5 वाक्यांमध्ये ए आणि बी असे दोन प्रकार दिलेले आहेत। सुरुवातीला आपण 5ही ग्रुप्समधले सर्व ए प्रकारचे वाक्य बघणार आहोत, ए नंबर सेंटेन्सेस। नाउ लिसन केअरफुली, आय विल रीड द सेंटेन्स नंबर ए। ही वोर अ शर्ट मेड ऑफ कॉटन। अगेन आय विल रीड, ही वोर अ शर्ट मेड ऑफ कॉटन। इन दिस सेंटेन्स देर इज अ अंडरलाईन बिलो द मेड ऑफ कॉटन। या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेली आहे मेड ऑफ कॉटन। ही वोर अ शर्ट मेड ऑफ कॉटन, म्हणजे त्याने शर्ट घातलेला आहे, कसला? मेड ऑफ कॉटन। ओके, कॉटनचा शर्ट त्याने घातलेला आहे। देन सेंटेन्स ग्रुप नंबर 2, 2मधलं ए बघा। आर यू शुअर ऑफ युअर इनोसन्स? आर यू शुअर ऑफ युअर इनोसन्स? आता इथे ऑफ युअर इनोसन्स या खाली अंडरलाईन आहे। नंबर 3, सेंटेन्स ग्रुप नंबर 3, ए नंबर सेंटेन्स। दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेल्युअर। दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेल्युअर। अँड फायनली ग्रुप नंबर 5, सेंटेन्स नंबर ए। आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम। अगेन आय विल रीड, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम। आता इथे बघा नीट, आपल्याला वाक्यांचे दोन भाग घात झालेले दिसत आहेत। तुमच्या लक्षात असं येईल, प्रत्येक ए वाक्यामध्ये अंडरलाईन जो भाग वाक्याचा आहे, ही वोर अ शर्ट, त्याने शर्ट घातला आहे, पण कसला? मेड ऑफ कॉटन, कॉटनचा शर्ट त्याने घातलेला आहे। दुसरे वाक्य बघा, आर यू शुअर ऑफ युअर इनोसन्स? ऑफ युअर इनोसन्स खाली अंडरलाईन आहे। 3 नंबरचं ए वाक्य बघा, दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेल्युअर, फॉर हिज फेल्युअर खाली अंडरलाईन आहे। अँड फायनली 4थ्या वाक्यातलं ए वाक्य बघा, आफ्टर फिनिशिंग हिज वर्क ही वेंट होम, आफ्टर फिनिशिंग वर्कच्या खाली अंडरलाईन आहे। आता याच्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्य असं दिसतं आहे की प्रत्येक अंडरलाईनचं जे शब्दगट आहे, जो आपल्याला ग्रुप ऑफ वर्ड दिसतोय, मेड ऑफ कॉटन, मेड ऑफ कॉटन म्हणजे काय? त्याने शर्ट घातलाय, पण कसला घातलाय? मेड ऑफ कॉटन, कॉटनचा शर्ट घातलाय। इथे आपल्याला काय क्लिअर होतोय की त्याने कॉटनचा शर्ट घातलेला आहे। दुसऱ्या वाक्यात आपल्याला पण लक्षात येतं आहे की ऑफ युअर इनोसन्स म्हणजे तुझा भोळा भाबडापणा, तुझा साधेपणा, याच्या खाली अंडरलाईन, ऑफ युअर इनोसन्स खाली अंडरलाईन आहे। नंबर 3मध्ये दिस इज द एक्झॅक्ट रिझन फॉर हिज फेल्युअर, त्याच्या नापास होण्याला, हा इथे शब्दगट आहे। आणि 4थ्या वाक्यामध्ये आफ्टर फिनिशिंग हिज वर्क, म्हणजे त्याने त्याचं काम संपल्यावर, म्हणजे हे वाक्य वाचल्यावर आपल्याला असं लक्षात येतं आहे की ही जी अंडरलाईन वाक्य आहेत, मेड ऑफ कॉटन किंवा ऑफ युअर इनोसन्स, दॅट यू आर इनोसंट, सॉरी, ऑफ युअर इनोसन्स, देन आफ्टर फिनिशिंग वर्क,
आफ्टर फिनिशिंग हिज वर्क हे वाचल्यावर आपल्याला असं लक्षात येतं आहे की हे शब्दगट वाचल्यावर आपल्याला एखादी सर्वसाधारण कल्पना किंवा अभिव्यक्तीची माहिती देत आहे. आता मेड ऑफ कॉटन ही सर्वसाधारण कल्पना आहे, ऑफ युअर इनोसन्स ही अभिव्यक्तीची कल्पना आपल्याला याच्यातनं येते, त्यानंतर फॉर हिज फेल्युअर सर्वसाधारण कल्पना येते आहे, अँड देन आफ्टर फिनिशिंग हिज वर्क सर्वसाधारण कल्पना आपल्याला येते. म्हणजे अशा शब्दसमूहामध्ये क्रियापद किंवा कर्ता नाही आहे, याच्यामध्ये व्हर्ब अँड ॲडव्हर्ब नाही आहे. बघा खाली दिलेलं आहे इथे यू विल नोटीस दॅट, म्हणजे आपल्या असं लक्षात येतं आहे की ऑल अंडरलाईन ग्रुप्स ऑफ वर्ड्स म्हणजे शब्द अधोरेखित केलेले शब्द किंवा शब्दगट ग्रुप ऑफ वर्ड्स इन सेंटेन्स मार्क वाक्यात अंडरलाईन केलेले शब्द किंवा शब्दगट ए मिअरली रिफर टू अ कन्सेप्ट ऑफ एक्सप्रेशन सर्वसाधारण कल्पना किंवा अभिव्यक्तीची कल्पना आपल्याला याच्यावरून येते. दे डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट ऑर अ मेन व्हर्ब मेन प्रिन्सिपल व्हर्ब. दे डू नॉट कंटेन म्हणजे त्यामध्ये आपल्याला डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑर मेन ऑर प्रिन्सिपल व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद या शब्दसमूहामध्ये आपल्याला आढळत नाही. दे डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑर मेन ऑर प्रिन्सिपल व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आपल्याला या वाक्य शब्दांच्या ग्रुपमध्ये आढळत नाही. सच ॲज अ ग्रुप ऑफ वर्ड्स ऑर युनिट ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड फ्रेज. अशा शब्दसमूहांना काय म्हणतात? फ्रेज. फ्रेज म्हणजे वाक्यांश म्हणतात, म्हणजे वाक्याचा भाग असं म्हणतात, ते मेन वाक्य धरलं जात नाही. अशा शब्दसमूहाच्या गटाला फ्रेज म्हणतात, म्हणजे वाक्यांश म्हणतात. कळलं आहे का? अगेन आय विल रीड. यू विल नोटीस दॅट द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स तुमच्या असं लक्षात येतं की अंडरलाईन केलेले शब्दसमूह वाक्यातले मिअरली रेफर टू अ कन्सेप्ट ऑर एक्सप्रेशन म्हणजे यातनं आपल्याला सर्वसाधारण कल्पना किंवा अभिव्यक्तीची माहिती मिळते. दुसरं महत्त्व काय आहे? अनदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस सेंटेन्स वर्ड्स ऑफ ग्रुप्स ऑफ वर्ड्स दे डू नॉट कंटेन अ सब्जेक्ट म्हणजे अशा शब्दसमूहांमध्ये आपल्याला कर्ता आढळत नाही, ऑर मेन ऑर प्रिन्सिपल व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापदे अशा शब्दसमूहांच्या गटामध्ये नसतं. जेव्हा मेन व्हर्ब आणि सब्जेक्ट कर्ता आणि क्रियापद अशा शब्दसमूहांच्यामध्ये नसतं तेव्हा त्या वाक्याच्या भागाला फ्रेज असं म्हणतात. फ्रेज म्हणजे वाक्यांश असं म्हणतात. इथपर्यंत आलं लक्षात? आता सगळ्याच्यातली बी वाक्य बघा. सेंटेन्स नंबर बी, पहिल्या ग्रुपमधला सेंटेन्स नंबर बी ही वोअर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन. आता इथे अंडरलाईन कशा घाली आहे? ही वोअर अ शर्ट, याच्याखाली अंडरलाईन आहे विच वॉज मेड ऑफ कॉटन. देन बी बघा, दुसरं बी. आता आपण सगळे बी सेंटेन्सेस बघत आहोत. दुसरं बी सेंटेन्स बघा. आर यू शुअर दॅट यू आर इनोसंट? आर यू शुअर दॅट यू आर इनोसंट? आता तिसरं बी वाक्य बघा. दिस इज एक्झॅक्टली व्हाय ही हॅज फेल्ड. दिस इज एक्झॅक्टली व्हाय ही हॅज फेल्ड. चौथं वाक्य बघा. ही फिनिश्ड हिज वर्क अँड ही वेंट होम. ही वेंट होम खाली अंडरलाईन आहे. आता खालचं बघा. ईच ऑफ द अंडरलाईन ग्रुप्स ऑफ वर्ड्स इन सेंटेन्स मार्क बी म्हणजे बी भागातले जे अंडरलाईन्स वाक्य आहेत कन्व्हे अ थॉट ऑर कन्सेप्ट. हे वाक्य काय दर्शवतात? अधोरेखित केलेला प्रत्येक शब्दगट हा एखादा विचार किंवा संकल्पना दर्शवत आहे. थॉट म्हणजे विचार, कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, अँड हॅव अ सब्जेक्ट अँड प्रिन्सिपल ऑर मेन व्हर्ब. आणि त्यामध्ये काय आहे? कर्ता पण आहे आणि मुख्य क्रियापद पण त्या शब्दसमूहामध्ये आपल्याला आढळतं आहे. जेव्हा अधोरेखित केलेल्या प्रत्येक शब्दगटामध्ये आपल्याला एखादा विचार किंवा संकल्पना आढळते आणि त्या वाक्यामध्ये कर्ता व मुख्य क्रियापद असते अशा वाक्याच्या भागाला किंवा अशा भागाला क्लॉजेस म्हणतात. क्लॉजेस, क्लॉजेस म्हणजे उपवाक्य किंवा पोटवाक्य. दिस युनिट अ पार्ट ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड क्लॉज. क्लॉज म्हणजे वाक्यांश किंवा क्लॉज म्हणजे उपवाक्य किंवा पोटवाक्य, हे लक्षात ठेवा.
पुन्हा एकदा बघा, ईच ऑफ द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स इन सेंटेन्स, म्हणजे वाक्यातला अधोरेखित शब्दगट मार्क बी, बीमधला कन्व्हे अ थॉट ऑर कन्सेप्ट, म्हणजे आपल्याला काय कळतं या वाक्यातून, एखादा विचार किंवा संकल्पना कळते. अँड हॅव अ सब्जेक्ट अँड प्रिन्सिपल ऑर मेन व्हर्ब, आणि त्याबरोबरच त्या भागामध्ये, वाक्याच्या भागामध्ये कर्ता आणि मुख्य क्रियापद असतं, अशा वाक्याच्या भागाला क्लॉजेस म्हणतात, क्लॉज म्हणतात. मराठीत त्याला उपवाक्य किंवा पोटवाक्य असं म्हणतात. आता बी सेंटेन्सेस सगळे बघा. ही वोर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन. आता ही इथे कर्ता आहे, वोर हे सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, ही कर्ता आहे, वोर हे क्रियापद आहे, मेन क्रियापद. ही वोर अ शर्ट, त्याने शर्ट घातला, ही सब्जेक्ट, वोर मेन मेन व्हर्ब. सब्जेक्ट म्हणजे काय, ही कर्ता, ही वोर हे क्रियापद. ही वोर अ शर्ट विच वॉज मेड ऑफ कॉटन. दुसरं वाक्य बघा, दुसरं बी वाक्य बघा. आर यू शुअर दॅट यू आर इनोसंट, आर यू शुअर. आता इथं काय, दॅट यू आर, आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय, बी वाक्यामध्ये खाली दॅट यू आर इनोसंटला अंडरलाईन आहे, जे दॅट यू हा सब्जेक्ट आहे, आर हे मेन व्हर्ब आहे, कळलं सगळ्यांना. यू आर हे सब्जेक्ट अँड व्हर्ब आहे. बी तिसऱ्या बी वाक्यामध्ये बघा, दिस इज एक्झॅक्टली व्हाय ही हॅज फेल्ड, दिस इज एक्झॅक्टली व्हाय ही हॅज फेल्ड. बघा आता दुसऱ्या वाक्य, तिसऱ्या बी वाक्यामध्ये व्हाय ही हॅज, ही आणि हॅज सब्जेक्ट अँड व्हर्ब, ही करता, हॅज क्रियापद, म्हणजे हे वाक्य काय आहे, क्लॉज आहे. बी वाक्य सगळे क्लॉज आहे. ही फिनिश्ड हिज वर्क अँड ही वेंट होम. शेवटच्या बी वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ही फिनिश्ड हिज वर्क, ही सब्जेक्ट, फिनिश्ड हे व्हर्ब, हिज वर्क हे याला म्हणतात क्लॉज. वाक्याच्या ज्या भागामध्ये कर्ता, क्रियापद आणि एखादी संकल्पना किंवा विचार असेल तेव्हा त्या वाक्याच्या भागाला क्लॉज असं म्हणतात, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि वाक्याच्या ज्या भागामध्ये कर्ता, क्रियापद नसेल, सर्वसाधारण संकल्पना असेल किंवा अभिव्यक्तीची माहिती असेल, त्या भागाला वाक्यांश म्हणजे फ्रेज असं म्हणतात. आणि वाक्याच्या ज्या भागामध्ये मुख्य क्रियापद आणि कर्ता आणि एखादा विचार किंवा एखादी संकल्पना असेल तेव्हा त्या वाक्याच्या भागाला क्लॉज म्हणजे उपवाक्य किंवा पोटवाक्य असं म्हणतात, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नाऊ पेज नंबर 64, पेज नंबर 64, दिस एक्झरसाईज इज फॉर युअर प्रॅक्टिस एक्झरसाईज. आपल्याला इथे सर्वासाठी ही एक्झरसाईज दिलेली आहे. पेज नंबर 64 वरची सगळ्यात वरची एक्झरसाईज बघा. से वेदर द अंडरलाईन आर फ्रेजेस ऑर क्लॉजेस. आता खालील दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन वाक्य आपल्याला फ्रेज आहे का क्लॉज आहे हे ओळखायचं आहे. ठीक आहे, आता सेंटेन्स नंबर 1. द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. अगेन आय विल रीड, द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. आता अंडरलाईन कोणत्या भागाखाली आहे, ऑन द कार्पेट. आता ऑन द कार्पेट इथे आपल्याला दिसतोय का सब्जेक्ट अँड व्हर्ब, नो वी हॅव नॉट सीन द सब्जेक्ट ऑर व्हर्ब इन दॅट पार्ट, सो दिस इज द पार्ट ऑफ फ्रेज, म्हणजे पहिलं वाक्य अंडरलाईनमधलं काय, फ्रेज आहे. सेंटेन्स नंबर टू, देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर, देअर इज समवन हु सिंग्स फार बेटर. आता बघा या वाक्यामध्ये काय आहे, देअर इज, देअर सब्जेक्ट आहे, इज व्हर्ब आहे, समवन आहे, म्हणजे हे वाक्य आहे क्लॉज. अंडरलाईन वाक्य कोणतं आहे, क्लॉज आहे. सेंटेन्स नंबर 3, ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द लाईफ ऑफ हर्मीट. अंडरलाईन वाक्य कोणतं आहे, ही लिव्ड द लाईफ ऑफ हर्मीट. आता बघा अंडरलाईन कोणत्या भागाखाली आहे, ही लिव्ड द लाईफ ऑफ हर्मीट, म्हणजे इथे ही लिव्ड सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे, सो दॅट दिस सेंटेन्स इज द पार्ट ऑफ क्लॉज, क्लॉजसाठी वाक्य आहे. नंबर 4, द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन,
द म्युझिक स्प्रेड लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन याच्यामध्ये दिसत आहे का कर्ता क्रियापद सब्जेक्ट आणि व्हर्ब दिसत आहे का? नाही दिसत नाही आहे. वी हॅव नॉट सीन द सब्जेक्ट अँड व्हर्ब इन धिस पार्ट ऑफ सेंटेन्स सो दॅट धिस सेंटेन्स धिस पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अ फ्रेज. सेंटेन्स नंबर 5. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ द सोल. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ द सोल. म्हणजे हे वाक्य डेप्थ ऑफ द सोल याच्यामध्ये दिसतंय का आपल्याला सब्जेक्ट अँड व्हर्ब? नाही. म्हणून मग हे वाक्य कोणतं आहे? हे वाक्य फ्रेज आहे. नंबर 6. ॲज दे वॉक्ड बॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स. द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स याच्याखाली अंडरलाईन आहे. द एम्परर इज द सब्जेक्ट, सडन ब्रोक इज द व्हर्ब. सब्जेक्ट अँड व्हर्ब आहे म्हणून हे वाक्य क्लॉज आहे. अशा प्रकारे आपल्याला ही एक्झरसाइज सोडवता येईल. परीक्षेमध्ये तुम्हाला ही एक्झरसाइज 2 मार्कांसाठी किंवा 1 मार्कांसाठी येऊ शकते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ही एक्झरसाइजची प्रॅक्टिस करायची आहे. अशी अनेक वाक्य तुम्ही तयार करा आणि त्याच्यावरून तुमची क्लॉजेस अँड फ्रेजेसची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. नाऊ फ्रॉम टुमारो वी विल सी द युनिट नंबर 3.3 द ट्रूथ. हियर इज द सिम्पल ऑर व्हेरी ब्युटिफुल पोएम. फ्रॉम टुडे वी गो टू दॅट पोएम युनिट नंबर 3.3. उद्या येताना ही कविता वाचून यायची आहे. उद्या येताना ही कविता वाचून यायची आहे. उद्या आपण ही कविता बघणार आहोत. ओके, हॅव अ वंडरफुल डे. बाय एव्हरीवन.